ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಂಘಟನಾ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅಮ್ಜದ್ ಹಸನ್ ರವರು ಇಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಭವನಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕಟ್ಟಡ ನಿರ್ಮಾಣ ಅರಣ್ಯ ಮರಗೆಲಸ ಮಾಡುವ ಕಾರ್ಮಿಕರ ಹಿತರಕ್ಷಣೆ ಮುಖ್ಯ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಜಿಆರ್ ದಿನೇಶ್ ರವರೊಂದಿಗೆ ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆ ಕುರಿತು ಚರ್ಚೆ ಮಾಡಲಾಯಿತು. मैं अमजद हसन, नेशनल ज्वाइंट जनरल सेक्रेटरी INVCWF. हमारा जो यहाँ पे कंस्ट्रक्शन फोरेस्ट और वुड वर्कर में जो काम करने वाले वर्कर्स हैं उसकी ऑर्गेनाइजेशन है, जिसके स्टेट प्रेसिडेंट हमारे ब्रदर दिनेश जी और हमारे नेशनल सेक्रेटरी एम विजय नायक जी इधर है. आज जो बैठक हमारे जो डिस्ट्रिक्ट और स्टेट ऑफिस बिरसन के साथ हम आ गए, किस तरह से अभी गवर्नमेंट फॉर्म हुई है, हम वर्कर्स के लिए वेलफेयर जो स्कीम्स हैं 16 कर्नाटक स्टेट के तरफ से कंस्ट्रक्शन वर्कर वेलफेयर बोर्ड को उसको इंप्लीमेंट करना, उसमें कहाँ प्रॉब्लम आ रही है, वर्कर्स को मिलना कैसे चाहिए और संगठन कैसे मजबूत हो, उसको लेकर आज हमने यहाँ पे बैठक की है. आपस में मनमुटाव ना हो, आपस में कोई तकरार ना हो, हम बहुत अच्छे तरीके से मजबूती के साथ INTC को मजबूत करते हुए INTC की ज्वाइंट लीडरशिप के अंदर सरकार से जो हमारी स्कीम्स हैं और आगे वर्कर्स वेलफेयर कैसे हो सकता है, प्रोटेक्ट कैसे हो सकती है, जो सोशल सिक्योरिटी कोड है हम उसको कैसे डिफेंड करते हुए अदर्स वर्कर जो ऑर्गेनाइज सेक्टर वर्कर्स हैं उनको प्रोटेक्ट करना, सोशल सेफ्टी नेट के अंदर लाना, उसके ऊपर हम लोग यहाँ पे बात करते हैं. नम राष्ट्रीय संघटने कार्यदर्शी बेंगलुरु बंद समय पक्ष संघटने के पक्ष अधिकारी बंद नम हे नम फेडरेशन संघटने ना उद्देश्य बंद मीटिंग सण पण बगहरसी हर इवतु अद बंद संघटने के मुदे संघटनेकोस्क नावत सेरती हम तो INBC इंडिया नेशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन फारेस्ट एंड वुड फेडरेशन कर्नाटक राज्य नम राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय कुंडे राजेश नम संघटने कार्यदर्शी अहमद बंद ऐनू मोने आर तिंग मुदे नमु कर्नाटक स्टेटली INBC शाखे उद्घाटने आयो उद्घाटने मेले नम INBCFN ऐन कार्य विचार कस कार्य मोने नड़ा मेहत्ता विधानसभा चुनाव ऐन INBCFN पद कस संपूर्ण वरदी कहली नम आर सी कुंडे राजेश अहमद बंद बंदे नम कर्नाटक के स्वागत कोता ऐन आर तिंग नम INBCFN ऐन शाखे नम पदारी राज्य ಸುತ್ತಿ ಎಲ್ಲ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಕಮಿಟಿಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಹಾಗೂ ಏನು ಮೊನ್ನೆ ನಡೆದಂಥ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಸೇರಿ ಏನು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕ್ಯಾನ್ವಾಸ್ ಮಾಡಿದ್ರು ಅದರ ವಿವರವಾಗಿ ವರದಿಯನ್ನು ನಮ್ಮ ಸಂಘಟನಾ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಿಂದ ಅಹಮ್ಮದ್ರು ಕೊಟ್ಟು ಅವನ್ನ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಷ್ಟೇ. ಸರ್ ಅದು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಏನು 5 ಕೊಡುಗೆಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅದನ್ನ 5 ಕೊಡುಗೆಗಳು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ನಾವು ಮೊದಲು BJP ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ನಾವೇನು ಮಾಡಿಲ್ಲ. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ 2013 ರಿಂದ 2018 ವರೆಗೂ ಏನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ 163 ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಅದರಲ್ಲಿ 154 ಆಶ್ವಾಸನೆ ತೀರಿಸಿದ್ರು. ಅದೇ ಥರ 5 ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಎಲೆಕ್ಷನ್ ಮುಂಚೆ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಏನು ಕನ್ನಡ ಜನತೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಬಹುಮತದಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಮೊದಲೇ ಗ್ಯಾರಂಟಿ ಪ್ರಕಾರ ಇಡೀ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯದಿಂದ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಫ್ರೀ ಬಸ್ ಅಂತ ನಾನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದರೆ ಇದು ನಮಗೆ ಸಂತೋಷ, ಅದನ್ನು ನಾವು ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದು ಮನೆ ಹೊರತಿಗೆ 2000 ಕೊಡೋದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ನಾವೇನು ನೋಡಿದಂತೆ ನಡೆದ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ, ಇದರಿಂದ ನಾವೇನು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಆ ಆಶ್ವಾಸನೆಗಳನ್ನ ಈ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಈಡೇರಿಸಿವ ಭರವಸೆ ನಮ್ಮಲ್ಲಿದೆ.